राजस्थान विधानसभा निवडणूक या वर्षीच्या अखेरीस होईल असा अंदाज आहे त्याआधीच राजस्थान भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता भाजपकडून सातत्याने पक्षात गटबाजी नसल्याचं सांगण्यात येते मात्र माजी मंत्री वसुंधरा राजे यांनी ऐन वाढदिवसाच्या दिवशीच केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र हो सिंह शेखावत यांच्यात गोट्यात अस्वस्था निर्माण झाली आहे वसुंधरा राजे यांनी शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी सादर केली आहे दुसरीकडे राजे यांचे पक्षांतर्गत विरोधक सतीश पुनिया आणि शेखावत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा चेहरा समोर करून आगामी निवडणुकीला समोर जाण्याच्या तयारीत आहे मात्र एकंदरीत घडामोडीमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे मात्र भाजपने प्रभारी अरुणा सिंग यांनी वसुंधरा राजे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून भाजपमधील दोन गटात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनुसार सभेसाठी जमलेल्या गर्दीवरून स्पष्ट झालं की लोक मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंनाच पाहत आहेत ते भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राजे यांच्या व्यतिरिक्त कोणालाही पाहत नाहीत याशिवाय सभेला दहा खासदारांनी आणि चाळीस आमदारांनी हजेरी लावली त्यामुळे राजस्थान भाजपमध्ये राजे यांच्या व्यतिरिक्त कोणीही मोठा नेता नाही असंही राजे समर्थकांचं म्हणणं आहे दरम्यान वसुंधरा राजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून पुनिया आणि शेखावत यांनी अंतर राखलं होतं त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही हे स्पष्ट झालं आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील